अजित पवारांना अर्थ खातं मिळणार नसेल तर सरकारलाही अर्थ नाही. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचं अर्थमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य. अजितदादांशिवाय अर्थमंत्री पदासाठी दुसरा कोणीच योग्य नाही, मिटकरींचं वक्तव्य. मुंबईतील शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांची पार पडली बैठक. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. मी प्रत्येक वॉर्डमध्ये फिरणार, केलेली कामं बघणार, आता कामाला लागा, शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल, एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. मनुस्मृती प्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांवर आज राज्य सरकार भूमिका करणार स्पष्ट. आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच विटंबना झाल्याचा आव्हाडांवर आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार. खासदार मोदींच्या भेटीसाठी गेले असता त्यांना सोमवारची वेळ देण्यात आली. इंदापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं ईव्हीएम विरोधात आंदोलन. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आंदोलकांची मागणी. ईव्हीएम घोटाळा आरोप म्हणजे सगळे थोतांड. असा घोटाळा करता आला असता तर मग मी वनवासी राहिलो असतो का? सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची विरोधकांवर टोलेबाजी. शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची केली विनंती, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषात कुठलेही बदल करण्यात आलेले नाही. योजनेच्या लाभार्थी महिलांनी मनात कुठलीही शंका ठेवू नका, अदिती तटकर यांचं वक्तव्य. अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करणारा मनसे कार्यकर्ता सचिन गालट याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. अकोल्यात शिवसेनेचे उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज बीड जिल्ह्याची बंदची हाक. विविध संघटनांकडून बीड जिल्हा बंदचं आवाहन. संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची धनंजय मुंडेंची मागणी. बीडचा बिहार झालाय असं म्हणून बीडला बदनाम करू नका, मुंडेंचं वक्तव्य. देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी अशी वेळ जिल्ह्यात कोणावरही येऊ नये, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. बीडच्या मसाजोग गावात अंबादास दानवेंनी घेतली देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पोलीस अधिकारी देखील दोषी, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत, दानवेंची प्रतिक्रिया. परभणीत अंबादास दानवेंची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत बैठक. दानवेंची जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांना झापलं. परभणीत प्रशासनाची यंत्रणा अपयशी ठरली, दानवेंचा आरोप. परभणीतील घटना अत्यंत दुर्दैवी. संविधान विटंबना करण्याची सखोल चौकशी व्हावी. शहरात दंगल होत असताना हे बटेंगे कटेंगेवाले कुठे जातात, खासदार संजय जाधवांचा सवाल. शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान यांच्या चौकशीची मागणी. फौजिया खान यांच्या वक्तव्यामुळे परभणीत वातावरण खराब होत असल्याचा आरोप. शिवसेना नेते आनंद भरोसे यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मागणी. परभणीत शांततेत सुरू असलेलं आंदोलन कोणी भडकवलं याची चौकशी करा, रासप प्रमुख महादेव जानकर यांची मागणी. हिंसा झालेल्या भागात जानकरांची पाहणी. परभणीच्या घटनेनंतर नांदेड इथं शांतता समितीची बैठक. शांतता राखण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावं, जिल्हाधिकारी अभिजित राऊतांचं वक्तव्य. बुलढाण्यात समतेचे निळे वादळ संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. परभणी घटनेतील संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपींनी नार्को टेस्ट करण्याची मागणी. बीड जिल्ह्यात 27 डिसेंबरच्या मध्यरात्री मनाई आदेश लागू. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा, ओबीसी, धनगर समाजाचं सुरू असलेलं आंदोलन तसंच 16 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामुळे मनाई आदेश. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणीसाठी मुरुड बाजारपेठ कडकडीत बंद. सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदचं आवाहन.
औसा तालुक्यातील बुधोडा येथील 25 शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकाऱ्यांची नोटीस. 175 एकर जमिनीवर करण्यात आला दावा. शेतकऱ्यांची कोर्टात धाव. शेतकरी हवालदिल. पंढरपूरमध्ये बजरंग दलाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. सरकारनं हिंदूच्या हक्कासाठी पुढाकार घेण्याची मागणी देखील करण्यात आली. भंडाऱ्यात मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरून देखील मानधन न मिळाल्यामुळे प्रशिक्षणार्थी आक्रमक. संतप्त प्रशिक्षणार्थीकडून कौशल्य विकास कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची निदर्शनं. रुजू असलेल्या प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ आणि विद्यावेतनाचा वाढ करण्याची मागणी. एमपीएससीच्या वतीनं होणारी समाज कल्याण विभागासाठीची भरती परीक्षा 25 डिसेंबरला. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परीक्षा होणार असल्यानं विद्यार्थी संघटनेचा विरोध. मात्र परीक्षा घेण्यावर एमपीएससी ठाम. धाराशिवमध्ये सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. सर्व्हिस रोड आणि अंडरपास या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊन देखील टाळाटाळ होत असल्यामुळे नागरिक रस्त्यावर. 2022-23 एसटी बसचे 283 अपघात. 343 लोकांनी गमावला जीव. यंदा वर्षात नोव्हेंबरपर्यंत 2286 अपघात तर 201 लोकांचा मृत्यू. मुंबईच्या सीएसटी परिसरात काल बसच्या धडकेत झाला होता पादचाऱ्याचा मृत्यू. या प्रकरणी पादचाऱ्याला धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराला अटक. दुचाकीस्वाराच्या धडकेमुळे ही व्यक्ती बस खाली आली होती. बेस्ट बस चालकाने वाईन शॉपमध्ये जाऊन मद्य विकत घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल. संबंधित बस धारावी डेपोची. चालक कंत्राटी कर्मचारी. मुंबईतील आणखी एका बेस्ट चालकाचा मद्यप्राशन करून बस चालवण्याचा व्हिडिओ समोर. बेस्ट बस चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगर शहरात एनआयएची कारवाई. बीड बायपास भागात असलेल्या मदरशातून 22 वर्षीय तरुण ताब्यात. तरुणांकडून मोबाईल जप्त. मुंबईच्या पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई. 3.5 कोटी रुपयांचा चरस आणि गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीला अटक. मुंबई पश्चिम उपनगरात बांद्रा ते ओशिवारा परिसरातील अवैध पान टपरींवर कारवाई. या भागातील 9 अवैध पान टपरींवर प्रशासनाची तोडक कारवाई. मुंबई शहर नशामुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांचा मोठा मोहीम. बदलापूरच्या प्रदूषणकारी कंपनीला एमपीसीबीची क्लोजर नोटीस. कंपनीच्या चुकीमुळे गॅस गळती झाल्याचं समोर. तर बदलापूर पूर्व पोलिसांकडून कंपनीवर गुन्हा देखील दाखल. कल्याणमधील 10 मजली इमारत आरक्षित भूखंडावर उभी असल्याचं उघड. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित. सत्तावीस वर्षांपासून हरवलेला मुलगा आल्याचं सांगून महिलेला फसवणूक. हरवलेला मुलगा असल्याचं सांगत घरातील मालमत्ता केली आपल्या नावे. साताऱ्यातील घटना. पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या. पुण्यातील शिवाजीनगरमध्ये चहा टपरीवर लायटरचा स्फोट. गॅस शेगडी शेजारी लायटर ठेवल्यामुळे गरम होऊन स्फोट झाल्याची माहिती. स्फोटामुळे उडालेल्या भडक्यात पोलीस कर्मचारी देखील जखमी. गुजरात राजस्थानमध्ये धुमाकूळ घालून महाराष्ट्रातही सक्रिय असलेल्या साखळी चोरांना वालीव आणि माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलं जेरबंद. मुंबई शहरात महिलांच्या सायबर फसवणूक करणाऱ्या 2 जणांच्या टोळीला दहिसर पोलिसांकडून अटक. यूपी पोलिसांच्या क्राईम ब्रँचचे बोगस अधिकारी सांगून करायचे फसवणूक. तलाठी आणि कामगार आयुक्तालयात नोकरी देण्याचं आमिष दाखवून 1.14 कोटी रुपयांचा गंडा. सरकारी अधिकाऱ्यांसह 4 जण अटक. नांदेडच्या मुडखेड येथील घटना. या प्रकरणी मुखेड पोलिसात गुन्हा दाखल. नागपुरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीला अटक. दरोडेखोरांनी काही श्रीमंत व्यक्तींच्या घराची रेकी देखील केली होती. जळगाव शहरात मावा टोस्ट आणि पिस्ता टोस्टचा एकूण 3,31,440 रुपयांचा साठा जप्त. अन्न औषध प्रशासनाची धडक कारवाई.
सांगलीच्या वायफळे गावात 5 जणांवर तलवार आणि कोयत्यानं हल्ला. पूर्ववैमनस्यातून 10 ते 15 जणांच्या टोळीकडून हल्ला झाल्याची माहिती. उड्डाणपुलावर ऊसाचा ट्रक उलटला, ऊस कोसळल्यामुळे 1 जण जखमी. दंतेवाडामध्ये पोलिसांच्या कारवाईत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा. नक्षलवादी विरोधी सर्च ऑपरेशनवर ही कारवाई. नारायणपूर आणि दंतेवाडा येथील जिल्ह्यात हे ऑपरेशन. नागपूर आणि वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यावर वाघाचं दर्शन. या मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या यांची उडाली तारांबळ. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. ठाण्यात आज आणि उद्या टप्प्याटप्प्याने होणार पाणी पुरवठा. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने होणार असल्याची माहिती. श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा 7 ते 21 डिसेंबर दरम्यान चिंचवड इथं साजरा होणार. महोत्सवाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते 17 डिसेंबरला होणार सुरुवात. ठाण्यात रंगणार उपवन फेस्टिवल. 10, 11, 12 आणि 13 जानेवारीला मेळाव्याचं आयोजन. दिग्गज कलाकारांच्या सुरांनी बहरणार ठाणे शहर. पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजीराव रोडवरील शाखेत 111 वर्ष जुन्या दत्ताच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. शिर्डीतील साई मंदिर 20 डिसेंबरला दुपारी 2:30 ते 4:30 पर्यंत दर्शनासाठी राहणार बंद. 3D स्कॅनिंगच्या गठीत करण्यात आलेल्या समितीपूर्तीचा पाहणी करणार असल्याचं मंदिर ठेवण्यात आलाय निर्णय. किल्ले रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळणार. प्रकल्प अहवाल तयार, मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार. कोकण भवन येथील आयुक्तांच्या दालनात पार पडली ही बैठक. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून 1 लाख पंप बसवले. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची माहिती. वातावरण बदलाचा तुरीला फटका. संपूर्ण पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला नांगर. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत शेतकऱ्यांनी मांडली व्यथा. किल्ले रायगडवरील वाघ दरवाजाच्या जतन आणि संवर्धन कामाला रायगड विकास प्राधिकरणाकडून प्रारंभ. छत्रपती संभाजीराजांनी केली कामाची पाहणी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.